नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण फक्त कॉर्न पासून कॉर्न कटलेट बनवणार आहोत आणि एकच टिप या ठिकाणी आपल्याला फॉलो करायची आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य घेतलं, एक मक्याचं कणी स्वच्छ धुवून घेतले दाणे काढायच्या अगोदर। तुम्ही जर दाणे काढून नंतर दाणे जर धुणार असाल तर त्यांना चाळणीवर निथळून घ्यायचे, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे। एक चमचा ओवा, एक चमचा जिरं, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, तीन मोठ्या कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, एक वाटीपेक्षा कमी बारीक कट केलेली कोथिंबीर, एक वाटी ब्रेड क्रम्स। आपण सुरुवातीलाच मक्याचं कणीस धुवून घेतलं होतं, पण जर का आपण दाणे काढून नंतर ते धुतले तर काय करायचं, असं चाळणीवरती ओतून घ्यायचं। त्यामुळे काय होईल, त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल। पॅनमध्ये अर्धा चमचा तेल किंवा तूप घालायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती हे मक्याचे दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आपल्याला हे दाणे अगदी कोरडे करून घ्यायचे, म्हणजे यातलं मॉइश्चर पूर्णपणे गेलं पाहिजे। म्हणून याच्यामध्ये मीठ सुद्धा घालायचं नाही आणि झाकण सुद्धा ठेवायचं नाही। मीठ घातलं किंवा झाकण ठेवलं तर त्याला जास्त पाणी सुटेल। 2 ते 3 मिनिट आपण हे परतून घेऊया। 3 मिनिटं लो फ्लेमवरती परतून घेतले। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होईपर्यंत आपण थांबूया। मिक्सरच्या भांड्यात जिरं, ओवा आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि आता आपण हे मिक्सरला ड्राय फिरवून घेणार आहोत। मिक्सरला आपण हे ड्राय फिरवून घेतले, थोडस आपल्याला हे दरदरीतच ठेवायचं आहे। आपण जिरं, ओवा, हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली, त्याच भांड्यामध्ये हे मक्याचे दाणे घेतलेत, पण दाणे पूर्णपणे थंड करूनच घ्यायचे। जर आपण गरम दाणे घेतले, थोडेसे गरम जरी घेतले तरी त्याला पाणी सुटेल। आणि आता हे मिक्सरला फिरवत असताना खूप बारीक करायचे नाहीत, थोडेसे दरदरीतच आपल्याला हे ठेवायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण बाउलमध्ये काढून घेतलं, त्याच्यात घालूया मीठ आणि हळद, कोथिंबीर, चिमूटभर हिंग, ब्रेड क्रम्स आणि आता आपण हे पूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे कॉर्न कटलेट बनवत असताना एकच आणि महत्त्वाची टिप म्हणजे आपण कॉर्नचे दाणे, मक्याचे दाणे 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय करून घेतले, त्यामुळे काय होतं, यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं, ड्राय होतात। आपण बाइंडिंगसाठी जे ब्रेड क्रम्स वापरतो ते आपल्याला जास्त वापरावे लागत नाहीत। जर आपण कच्चेच मक्याचे दाणे ग्राइंड केले तर ब्रेड क्रम्सचा वापर जास्त करावा लागतो। आपण यामध्ये जिरं, ओवा आणि हिंग याचा वापर केला, त्यामुळे एक छानसा अरोमा त्याला येतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, मिश्रण बघा किती अगदी सुटसुटीत झालंय। आता याचा आपण असा एक गोळा करून घेऊया। असा गोळा करून घेतला, आता आपण हा असा प्रेस करून गोल कटलेट सुद्धा आपण करू शकतो, पण माझ्याकडे कटर आहे म्हणून मी कटरचा वापर करते। हे कटलेट बनवत असताना ओल्या मिरचीचा सुद्धा वापर जास्त करायचा नाही, म्हणजे जास्त तिखट नाही करायचे, कारण मका चवीला गोडसर असतो, त्याचा गोडसरपणा तसाच टिकून राहिला पाहिजे। आता हे असं अंगठ्याने प्रेस करायचं, अगदी सहज निघतं। हे बघा, आता आपण हे या ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेऊया। असेच मी सगळे करून घेते। आपण एक मका घेतला होता तेवढ्या मक्यामध्ये एवढे कटलेट झालेत, किती सुंदर झालेत बघा। आता आपण ना हे फ्राय करून घेऊया। लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, अगदी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे। तेल किंवा तूप अगदी जास्त घालायची गरज नाही, थोडस घातलं तरी पुरेसं आहे। एका बाजूने फ्राय होण्यासाठी 3 ते 4 मिनिटं इतका वेळ लागतो, मी 5च घालते कारण ना ते परतता येणार नाहीत व्यवस्थित। म्हणून आपण लो टू मिडियम अशा फ्लेमवरती हे कटलेट फ्राय करणार आहोत।
मग सगळीकडे फ्लेम लागणार नाही, म्हणून काय करायचं, थोडा थोडा पॅन ना असा फिरवून घ्यायचा, म्हणजे कटलेट अगदी व्यवस्थित फ्राय होतात. कटलेट आपण परतून घेऊया. बघा किती छान गोल्डन ब्राऊन झाले. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असेच गोल्डन ब्राऊन करून घेऊयात. एक कटलेट मी परतून दाखवते. हे बघा, दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आपण काढून घेऊयात. असे हे गरमागरम कॉर्न कटलेट आपण टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणी याच्या सोबत सर्व्ह करू शकतो. एखाद्या छोट्याशा पार्टीसाठी सुद्धा आपण हे बनवू शकतो. ब्रेड क्रम्सचा वापर केल्यामुळे वरून छान क्रिस्पी होतात आणि आतून छान नरम होतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.